नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात डॉक्टर अभय तुमच्यासोबत मस्त राहायचं आहे तंदुरुस्त राहायचं आहे मनच्या आजारी पडायचं नाही आणि त्यासाठीच आपण सा गप्पा मारत असतो आज सुवर्ण दिवस म्हणजे सोन्यासारखा दिवस भारतीय स्वातंत्र्य दिवस आणि ह्या भारतीय स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाहेरनं परकीयांनी जसं आक्रमण केलं होतं बाहेरनं परकीय आपल्या देशामध्ये दे आले होते आणि त्यांना अगदी आपण सगळ्या बाजूंनी घालवलं सगळ्या बाजूंनी त्यांना हरवलं आणि बाहेर त्यांच्या त्यांच्या भागामध्ये पाठवलं आणि अशा पद्धतीने आपण स्वातंत्र्य मिळवलं आजारपणं हे अशीच असतं आजारपणं शरीरावरती अशाच पद्धतीने येतात बाहेरनं येतात बाहेरनं ॲटॅक करतात आपल्यावरती पण आपल्या सगळ्यांची शक्ती चांगली असेल आपल्या सगळ्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर हे आजारपण खूप अटॅक नाही करू शकत आणि म्हणून कोरोना रूपी काही आजार पण असेल वेगळे वेगळे बॅक्टेरिया असतील वेगळे वेगळे फंगल इन्फेक्शन असतील हे सगळे आजारपण बाहेर नाही येत असतात आणि याच्यामध्ये कसं वाचायचं ह्याची रणनीती आपली आपल्याला करता आली पाहिजे आता समजा खूप ताप असेल तर याच्यामध्ये आयुर्वेदातलं महासुदर्शन काढा नावाचं औषध आहे तर याचा उपयोग तुम्हाला करता येतो अगदी आपल्या वजनानुसार आपल्या प्रकृतीनुसार महासुदर्शन काढा खूप सुंदर तापावरचं औषध आहे ज्या लोकांना वारंवार ताप येतो त्यांनी महासुदर्शन काढा नियमित घ्यायला हरकत नाही एक चमचाभर औषध सममात्रा पाण्यामध्ये टाकून ते जेवणानंतर तुम्ही घेऊ शकता अगदी लहान मूल असेल दहा किलो वजन असेल त्याचं तर ते दहा किलोपर्यंतच्या वजनाच्या मुलाला एक चतुर्थांश चमचा महासुदर्शन काढा देता येतो या सगळ्याबरोबर तुम्हाला कणकणीची लक्षणं वाटतात तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा महासुदर्शन काढा घेता येतो या सगळ्याच्या बरोबर ह्याच्या आत जर वय असेल किंवा दहा किलोच्या आत बाळ असेल जर तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्या या सगळ्याबरोबर सर्दी खोकला असेल तर सर्दीसाठी सितोपलाधी नावाचं एक चूर्ण आहे त्याचं चाटण आपल्याला वारंवार घेता येतं खोकला असेल तर तालिसाधी नावाचं एक चूर्ण आहे तर त्या तालिसाधी चूर्णाचा उपयोग तुम्हाला करता येतो मध हे गोड आहे पण मध कफ कमी करणारं असं आहे आणि त्यामुळे या काळामध्ये सर्दी खोकल्यासारखे आजार होत असतील तर खोकला असेल तर तालिसाधी चूर्ण सर्दी असेल तर सितोपलादी चूर्ण सितोपलादी चूर्ण अगदी चिमुटभर हातावरती घेऊन मध मद त्याच्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात ठेवून चाटण स्वरूपानं घेतलं की खूप चांगला उपयोग होतो आणि त्यामुळे हे सितोपलादी चूर्ण आणि तालिसादी चूर्ण ह्याचं चाटण सर्दी खोकल्यासाठी दिवसातून चार वेळा तुम्हाला करता येतं या सगळ्याच्या बरोबर स्वतःची शक्ती वाढवणं ही सगळ्यात मोठी आणि चांगली गोष्ट आहे याच्यासाठी आपण चिकट पांढरे पदार्थ या काळामध्ये कमी करा ज्याने सर्दी खोकला होईल अशा गोष्टी कळू करूच नका सर्दी खोकला होईल या गोष्टी म्हणजे पावसात भिजायला जाणं सातत्याने थंड प्रदेशामध्ये राहणं गार पाणी कोल्ड ड्रिंक घटाघट गट पिणं किंवा मग बेकरीचे पदार्थ चिकट पदार्थ शिळा भात जो आहे तर तो खाणं किंवा कुकरचा भात खाणं या सगळ्यामधून कफ वाढू शकतो किंवा काही लोक दुपारी झोप घेतात त्या दुपारीच्या सुद्धा कफ वाढू शकतो साधी सिंपल अशी गोष्ट आहे लक्षात घ्या येणाऱ्या काळामध्ये सर्दी खोकला होणार नाही अशी फक्त शक्ती ठेवायची आहे आणि मी नेहमी सांगतो काळ निघून जाणार आहे कोरोना जरी असेल ना तो निघून जाणार आहे ह्याच्या आधी मोठे मोठे आजार आले अगदी आपण भारत देश जो आहे तो स्वातंत्र्य केला म्हणजे हे बाहेरन आलेले इंग्रज त्यांना हटकून लावला आपण बर्धाबध त्यांना बर बदडून काढलं म्हणजे प्रत्येकानं प्रत्येकाच्या मार्गानं हे सगळं स्वातंत्र्याचा लढा जो आहे तो लढला कोणी म्हणतो शांत बसून लढला कोणी त्याच्या विरोधात आंदोलनं करून लढला कोणी कोणी त्यांना मारून लढला कोणी कोणी त्यांच्यावरती गोळ्या चालवल्या कोणी कोणी बॉम्ब हल्ले केले असं प्रत्येकाचं गणित वेगळं असेल पण लढ्या किंवा जिंकणं हे टार्गेट होतं कोरोनाच्या बाबतीतसुद्धा तेच आहे कोण आयुर्वेदिक पद्धतीनं त्याला बरं करण्याचा प्रयत्न करेल कोण ॲलोपॅथीने करेल कोण घरच्या घरी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योगासनं प्राणायाम करेल मार्ग सगळ्यांचे वेगळे असतील पण आपल्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे त्या कोरोनाला त्या कोरोनाच्या विरोधातला लढा जो आहे तो जिंकायचा आहे डॉक्टर अभय तुमच्यासोबत वेगळ्या वेगळ्या हेल्थ टिप जे आहेत त्या मी घेऊन येतो आहे आजच्या एपिसोडमधल्या काही टिप्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत मेजर तेच आहे ना ताप सर्दी आणि खोकला ह्या बेसिकसाठी मी तीन औषधं तुम्हाला सांगितली पण हे सगळं जे आहे ते मी तुम्हाला वरवरचे उपाय सांगतो तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला ह्यासाठी जरूर घ्या आजचा भाग आजचा एपिसोड कसा वाटला हे जरूर सांगा आणखी बरेच छोटे छोटे गोष्टी मी तुम्हाला सांगतच असतो सांगणारच आहे जरूर सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केलात की माझे असे छोटे छोटे व्हिडिओ आहेत वेगळ्या वेगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती मी येणाऱ्या एपिसोडमध्ये सांगणार आहे आणि त्यामुळे त्याचा उपयोग त्याचा रिमाइंडर सबस्क्राईब केलं की त्याचे रिमाइंडर जे आहेत ते येत राहतील पुन्हा एकदा ह्या स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लवकरच आपण ह्या कोरोनासारख्या राक्षसापासून कोरोनासारख्या या आजारापासून स्वातंत्र्य जे आहे ते मिळवू आणि पुन्हा मस्त पक्षासारखं आपलं जीवन जे आहे ह्या भारतमातेच्या सोबतचं किंवा ह्या भारतीय अशा संस्कृतीनं भरलेल्या या जमिनीवरती छान असं आपण आनंदाने बागडू फक्त एकच महत्त्वाचं आहे तुमचं ॲटिट्यूड नका हलू देऊ तुमचं पॉझिटिव्हिटी नका हलू देऊ कारण जिंकायचं आहे हा ॲटिट्यूड आहे ना तोच जिंकायला ताकद देतो एनर्जी देतो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये हाव नाईस टेम हाव नाईस डे टेक केअर